चिकोली तालुक्यातील सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आर के फाउंडेशनच्या कार्यालयात सदलगा पोलीस स्टेशनचे ASI सरदार संधी यांच्या अध्यक्षतेखाली माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजन व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम, अध्यापक विजयकुमार गोपाळ साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर PM भोजे यांना शाल श्रीफळ देऊन महादेवराव मधाळे, राजू संमनवर, दर्याप्पा हवालदार, हेमंत शिंगे, राजकुमार डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक हा मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाचा मुख्य स्रोत आहे. ज्ञानदान हे पुण्यकर्म आहे, याकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे. अध्यापकांना अध्यापनाशिवाय इतर शासकीय कामं सोपवण्यात येऊ नयेत, त्यामुळे अध्यापनास पुरेसा वेळ मिळत नाही अशी खंत यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम युवा संघाचे अध्यक्ष अझरुद्दीन शेखजी यांनी आपल्या प्रमुख वक्त्याच्या भाषणामध्ये हे मत व्यक्त केलं. याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास माळगे, शिरीष अडके, बंडा तपकिरे, SDMC अध्यक्ष मलगोंडा पाटील, गिरीश अडके, विकास हेगरे, साहित्यिक बसवराज कोळी, प्रकाश नवनाळे, अभिषेक कदम, हरीश हितलमणी, माजी सैनिक राजेंद्र कुलकर्णी आदी मान्यवरांसह अनेक नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी सदलग्याहून सीमा कदम.